नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बेसन भेंडी मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहूयात. बेसन भेंडी मसाला करण्यासाठी मी इथे 1/2 किलो भेंडी घेतली. भेंडी स्वच्छ धुवून अशी मधोमध काप देऊन कट करून घेतलेली आहे. 1/2 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 चमचा रेग्युलर लाल तिखट आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा आमचूर पावडर, 1.5 चमचा आले लसणाची पेस्ट घेतली, थोडी कोथिंबीर घेतलेली आणि 6 चमचे बेसन घेतलेलं आहे. बेसन पीठ घेतले असे चमचे भरून घेतलेले आहेत मी 6 चमचे. 1/2 चमचा जिरे घेतले, 2 चिमूट हिंग लागणार आहे आणि चवीनुसार मीठ. भाजी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. मी सगळे पावडर मसाले भेंडीमध्ये घातले आहे. माझा कॅमेरा ऑफ झाला होता त्यामुळे तेवढा व्हिडिओ शूट झालेला नाही आहे, त्याबद्दल सॉरी. आता आपण चवीनुसार मीठ घालूया. आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी सगळे पावडर मसाले भेंडीला व्यवस्थित लावून घेतलेले. आता आपण भाजी करूया. मी कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले, 2 मोठे चमचे तेल घातलेले. तेल गरम झाले, तेलामध्ये जिरे आणि हिंग घालते मी. आल्या लसणाची पेस्ट घालायची. आपण बेसनचा वापर केला आहे त्यामुळे मी हिंग घातला आहे. आता 1 मिनिटभर आल्या लसणाची पेस्ट चांगली परतून घेते, म्हणजे आल्या लसणाचा कच्चा वास निघून जातो. आता ह्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. बेसन हे आपण व्यवस्थित परतून घेऊया. बेसन तुम्ही कोरडं भाजून भेंडी परतल्यावर वरतून सुद्धा घालू शकता, पण ह्या पद्धतीने केल्यावर अजून छान खमंग भाजलं जातं बेसन. बेसन छान खमंग भाजलेलं आहे, कलरही चेंज झालाय. आता आपल्याला भेंडी घालायची आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल किंवा चाट मसाला नसेल तर 1/2 लिंबू जरी पिळून घातलं त्याच्यामध्ये तरी छान लागते, छान टेस्ट येते. किंवा जर फक्त तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल, किंवा आमचूर पावडर नुसती वापरली तरीही चालणार आहे. मी सगळी भेंडी यामध्ये घातली. आता आपण 2 मिनिटं भेंडी व्यवस्थित परतून घेऊयात. आपण आमचूर पावडर आणि चाट मसाला वापरला त्यामुळे एकदम छान चटपटीत अशी टेस्ट येते भेंडीची. मी ह्या आधी सुद्धा भरल्या भेंडीची रेसिपी अपलोड केलेली आहे आणि ती तुम्ही सगळ्यांनी खूप पसंत केली, त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते. मी साधारण 2 ते 3 मिनिटं भेंडी व्यवस्थित परतून घेतलेली. आता मी झाकण ठेवून भेंडी 10 मिनिटं शिजवून घेणार आहे. 5 मिनिटांनी मी एकदा झाकण काढून भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा 5 मिनिटं मी भेंडी होऊन देणार आहे. असं मी 10 मिनिटं भेंडी शिजवून घेणार आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर आहे. 10 मिनिटं झालेली आहे, मी गॅस बंद केलाय. भेंडी झालेली आहे, आपण वरतून थोडी कोथिंबीर घालूया आणि भेंडी बाउलमध्ये काढून घेऊयात. खूप छान झालेली भेंडी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बेसन भेंडी मसाला तयार करून झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप छान होतो. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.